तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो नेहमीप्रमाणे दिवसभरातून IPL संबंधी काही मोठमोठे अपडेट्स हे समोर आले आहेत जे की आपल्या क्रिकेट अपडेट या एपिसोडमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो दिवसभरातील पहिल्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा अपडेट येत आहे KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या हवालेने। तर मित्रांनो ते KKR संघाच्या हवालेने असं रिपोर्ट येत आहे की KKR संघाने येथे नवीन जर्सी त्यांची लॉन्च केली आहे जे की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जे की मित्रांनो त्यांचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर ही जर्सी घालून दिसत आहे। तर मित्रांनो तुम्हाला KKR संघाची नवीन जर्सी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो जर आता आपण दिवसभरातील दुसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे CSK म्हणजे चेन्नई सुपर किंग्स पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याकडून जे की मित्रांनो इथे रिपोर्टनुसार पंजाब किंग्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स आता या संघांनी IPL 2022 त्यांच्या जर्सी देखील येथे लॉन्च केल्या आहेत जे की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर यांच्या जर्सी या पाहू शकता। तर तुम्हाला यांच्यापैकी कोणत्या संघाची जर्सी ही आवडली कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो जर आता आपण दिवसभरातील तिसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे IPL 2022 सर्व समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर यांच्या हवालेने जे की मित्रांनो आता IPL खूप कमी दिवस शिल्लक आहे आणि अशातच आता रिपोर्ट्स असे आले आहेत की यावर्षीच्या IPL आपल्याला नवीन दोन समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर हे दिसणार आहेत जे की सुरेश रैना आणि रविशास्त्री हे दोघे आपल्याला समालोचन करताना दिसणार आहेत। तर याशिवाय सुनील गावस्कर हरभजन सिंग पियुष चावला आणि मोहम्मद केब हे हिंदी कॉमेंट्री आपल्याला करताना दिसणार आहे। तर मित्रांनो आता दिवसभरातील चौथ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाच्या हवालेने जे की मित्रांनो त्या RCBने काल 19 वर्षांखालील म्हणजेच Under-19 विश्वचषक स्पर्धेत चांगला गोलंदाजी करणारा नावेत याला आपल्या संघात एक राखीव खेळाडू म्हणून घेतलेले आहे जे की एक रिझर्व प्लेअर म्हणून। तर मित्रांनो आता दिवसभरातील पाचव्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर रिपोर्ट येत आहे लखनौ सुपर जायंट्स या संघाच्या हवालेने जे की मित्रांनो येथे रिपोर्टनुसार लखनौ संघ हा देखील आपल्या संघाची जर्सी आज संध्याकाळपर्यंत ही लॉन्च करणार आहे जे की मित्रांनो आज आपल्याला या संघांची जर्सी ही पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो आता दिवसभरातील सहाव्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर रिपोर्ट येत आहे CSK आणि KKR या संघांच्या हवालेने जे की मित्रांनो CSK वर्सेस KKR यांच्यातच पहिला सामना होणार आहे ज्यासाठी आता काही दिवसच हे उरले आहेत। परंतु या मॅचपूर्वी आता या मॅचमधून अनेक खेळाडू हे बाहेर पडले आहेत जे की मित्रांनो यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे दीपक चहरचे जो की दुखापतीमुळे IPL नसणार आहे जे की NCAने अजूनही त्याला क्लिअरन्स दिलेला नाही। त्यानंतरून दुसऱ्या क्रमांकावर नाव येते तो खेळाडू म्हणजे प्रिटोरियस। तर तिसऱ्या क्रमांकावर जो खेळाडू येतो तो म्हणजे चेन्नईचा ऋतुराज गायकवाड हा देखील होय मित्रांनो ऋतुराज गायकवाड देखील इंजुर्ड आहे त्यामुळेच त्याला पहिल्या सामन्यासाठी तरी NCAकडून मंजुरी ही मिळाली नाही। त्यानंतरून चौथा खेळाडू येतो तो म्हणजे पॅट कमिन्स जे की मित्रांनो त्यांच्या सिरीजमध्ये तो व्यस्त आहे आणि त्यामुळेच तो देखील येथे येणार नाही। तर याशिवाय आता पाचव्या क्रमांकाबद्दल बोललो तर तो खेळाडू म्हणजे ॲरन फिंच जे की मित्रांनो हा देखील एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे आणि त्यामुळेच हा देखील सध्या त्यांच्या सिरीजमध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळेच हा खेळाडू देखील पहिल्या सामन्यासाठी येणार नाही। तर मित्रांनो हे होते ते दिवसभरातील पाच मोठे अपडेट जे की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले। तर तुम्हाला हे अपडेट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।